घेऊन जा या वेळेस. रघुबाबाने दमडी घेतली, मिठाया घेतल्या, रस्त्याने एकटा आनंद व्यक्त करत चालतोय. मला रत्न झाला, मुलगा झाला, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला, मला आनंदाने वस्तीमध्ये सगळीकडे माहिती पडल्या. रघु रघु सांभाराला मुलगा झाला, रघु सांभाराला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्या बरोबरच गंगामाईने त्या रोहिदासांची आंघोळ करावी एवढं भाग्य. अरे आमच्या भाग्यात काय आम्हालाच माहित नाही बंधूंनो, पण त्या रघुबाबाचं स्नान गंगामाईने केलं, जन्मला येतात. कारण का सात जन्मापासून भक्तीचा ठेवा होता, म्हणून गंगामाईने दर्शन दिलं आणि स्नान. पूर्वजन्मी जाते असेल पुण्या पहिला दिवस संपला माय बापा हो, दुसरा दिवस संपला, पण बाळ आईचं दूध प्यायला तयार नाही. एवढा पगडा घातल्यानंतर ब्राह्मण कुळातला साधू महात्मा ब्रह्मचारी तपस्वी तो जन्माला आला तरी सुद्धा ते औडुंबर त्यांच्या कोपडीतलं जात नाही की मी सांबार घरात जरी जन्माला आलो पण सांबार घराण्याचं आईचं दूध कसा पिऊ, मी तर ब्राह्मण कुळातला आहे. पोराचं रडणं थांब ना बाबा, शेवटी आई आई असते. जर मुलगा एक टाइम जर दूध नाही पिला ना तर आईचा जीव कासावीस होतो. आणि आई हा शब्द साधा नाही आहे. तीन दिवस झाले एका वैद्याकडे घेऊन गेले. कर्म आई एका वैद्याकडे नेलं, वैद्याला सांगितलं, वैद्य दादा माझा मुलगा तीन दिवसापासून दूध पित नाही. आईला चिंता लागली. तो वैद्य म्हणायला लागला, आम्ही दक्षिणा घेतल्याशिवाय फुकट औषधी देत नाही. कोणाकोणाला फुकट औषधी देऊ, तिथूनही आमच्या कर्मादेवी माता निघाल्या आणि एका झाडाखाली रडत बसल्या की माझा मुलगा तीन दिवसापासून दूध पित नाही, कसं काय होईल माझ्या मुलाचं. आणि रस्त्याने महात्मे चालले होते, रामानंद स्वामीचे एक पट शिष्य होते. त्या शिष्यांनी पाहिलं की महिला रडते, बाळाला धरून काय झालं म्हणून चौकशी केली महात्मानं की माताराम तुम्ही का बसलात, एवढ्या रडता का. त्यावेळेस कर्माईनं गैवर फोडून सांगितलं, मला बाळ मेला भगवंताने दिला पण तीन दिवसापासून दूध हा स्तनाला तोंडच लावत नाही. महात्म्याने लगे डोळे बंद केले, बंदी करून अंतर्ध्यानानं सुरती लावली आणि बघितलं काही हरकत नाही, माताराम आता दूध पीत, बाळाला इकडे आणा. बाळाच्या कानात सांगितलं की बाबा अरे तू चांभार घराण्यात उद्धार करण्यासाठी अवतारीत आलायलाय. कानात सांगितलं की तू आता पूर्वी ब्राह्मण कुळातला होतास पण आता सद्गुरु रामानंद स्वामीच्या आशीर्वादानं तू परत या खालच्या जातीच्या कुळात जन्माला आलायस आणि तू महापुरुष आहेस. त्याचा भ्रम काढला आणि गुरुजीचं नाम सांगितलं. मुलगा चटा 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 दूध प्यायला लागला. आणि मग काय विचार, रघुबाबा आपले गेले मंदिरात
मंदिरात गेल्यानंतर हर्ष माणसाला काय नाही करे. आणि त्या भगवंताच्या श्रीरामाच्या मंदिरात जात असताना या समाज कंटकांनी मंदिरापर्यंत रघुबाबाला विडू दिलं नाही. हे जे घंटी हलवणारे आणि भविष्य पाहणारे आमचा कर्माचा हिशोब लावणारे, या ठिकाणी कबीर साहेबांचं प्रमाण देतो आणि पुढे चालतो. और त्या मंदिरात जाऊ दिलं नाही, रघुबाबाला ढकललं आणि खूप बेदोन या ब्राह्मणांनी मार दिला. अरे ही जात पात, ही जात पात, जाता जाता अजून कशी जात नाही ही जात, जाता जाता अजून कशी जात नाही ही जात. अहो या जातीनेच केला माणूस किता घात, या जातीनेच केला माणूस किता घात. म्हणून असं जातीचं औंडंबर होत, प्रवेश करू दिला नाही. पण मुलगा होता आमचा रोहिदास बाबा, आणि त्या रोहिदास बाबा म्हणे, बाबा हे मंदिरात घुसू देत नाही, चला घरी चला. त्याने बेदम मारलं, रोहिदास आडवे पडले. रोहिदासाने डोळ्यासमोर पाहिलं, अरे मंदिरात दर्शनाला जाऊ देत नाही, मंदिरात नाही दिसला सावळा मुरा. रोहिदास बाबा रडत होते, बाप खाली हळहळत होता, हाता पायाला काठ्याने मार दिलेला होता. असा त्यावेळेस खालच्या समाजाला वागणूक हे लोक देत होते, हे स्वतःला सुवर्ण समजत होते. अरे माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून जगा. ह्या जाती पातीचा अवडंबर तोडा. मग सुरदास महाराज म्हणतात, सुरदास महाराज, सुरदास महाराजांचा एक भजनात संदेश देतात, हे संत महापुरुष या जीवाला चेतन आणि जागृत करण्याचं काम करतात. इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान बन के दे, ये तन मिला है नर का नारायण बन के दे, ये तन मिला है नर का नारायण बन के दे, ओ तन मिला है नर का नारायण बन के दे. इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान बन के दे, ये तन मिला है नर का नारायण.
अगर इंसान है भाई तो इंसान बन के जी, या जाति पाति से अवडंबर 11 से 30 तेव्हापासून यवनांचा सणसणाट होता, मंदिरातल्या घंट्या बंद पड़े।